त्यावरती इतर जिल्ह्यांचा देखील प्रचंड ताण आहे, काय आपण उपाययोजना करू शकतो? आज कोल्हापूरमध्ये आयसीयूची उपलब्धता आपण दररोज करत आहोत, परंतु थोडं सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, साताऱ्यातून काही पेशंट येतात, सांगलीतून पेशंट येतात, कर्नाटकमधून देखील कोल्हापूरमध्ये पेशंट येताना आम्ही पाहतो. आणि म्हणून तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करणार आहे की थोडं त्या सर्व पेशंटची व्यवस्था ती त्या त्या जिल्ह्यामध्येच जास्तीत जास्त प्रमाणात आपण करावी अशी विनंती आम्ही करणार आहे. कारण की शेवटी वैद्यकीय कारण हे महत्त्वाचं आहे आणि यामध्ये आपण कुठलाही पेशंट नाकारू शकत नाही, परंतु तरी देखील त्या त्या जिल्ह्यानं जर त्यांची व्यवस्था तिथे केली तर इथला ताण कोल्हापूरच्या दवाखान्यांचा थोडा कमी पडेल, कमी होईल, आणि इथल्या पेशंट्सना मॅक्झिमम आम्हाला बेड्स उपलब्ध करून देणं संयुक्तिक या ठिकाणी राहील. आणि म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे, कारण की शेवटी वैद्यकीय क्षेत्र असं आहे की एकमेकाला मदत करणं अभिप्रेत असतं, परंतु या अशा कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येकानं आपापली जबाबदारी, आपापल्या जिल्ह्यामधली जबाबदारी कशी घेता येईल, ती कशी वाढवता येईल, यासाठी प्राथमिकता देऊन प्रयत्न करायचा अशी अपेक्षा आहे.